एम्पिरिकल डाटा अभावी आरक्षण नाही म्हणून सांगितलं जात आहे. अगदी गुजरातमध्ये सुद्धा आता काहीतरी 3,500 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आणि तिथल्या वर्तमानपत्रात आलं की आरक्षण अजिबात नाही आणि आता तिथे आता ते कमिशन नेमत आहेत. तर हे सगळ्या राज्यांकडे हे सगळं ही जी काही गडबड चालू आहे त्याच्यामध्ये ओबीसी भरडला जातो आहे. आणि म्हणून प्रधानमंत्री मोदी साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि याच्यातून मार्ग काढावा की 27% आरक्षण ओबीसींना दिलेलं आहे ते सर्रास जे आहे देशभर देण्यात यावं ही महत्त्वाची मागणी. आणि सुप्रीम कोर्टामध्ये या ज्या काही केसेस सुरू आहेत त्याच्यामध्ये सुद्धा पूर्ण सहकार्य त्यांनी करावं. सरकार म्हणून त्यांनी काही निर्णय घ्यावे आणि हे ओबीसीचं दुखणं जे आहे हे कायमस्वरूपी दूर करावं अशी साधारणपणे जे आहे सगळी महत्त्वाची मागणी आहे. त्याच्यावर भाषणं वगैरे ते होत होतं. मीसुद्धा त्याच्यावर तेच सांगितलं की केसेस कशा सुरू आहेत, प्रत्येक राज्याला कसा हा याचा कमिशन बनवा आणि हे सगळंच काम सुरू आहे. आणि दुसरी मागणी आम्ही अशी केली मी की जनगणना आता होते आहे 2021 दशवार्षिक, ती अजून सुरू झाली नाही करोनामुळे, तर त्याच्यामध्ये ह्या दिल्ली दौऱ्यावर आहात, काही वकिलांशी देखील बातचीत केली आहे? नाही, एक दोन गोष्टी होत्या. एक म्हणजे ऑल इंडिया सैनी समाज सेवा संघ त्यांची परिषद होती आणि या परिषदेला हिंदुस्थानातून अनेक सैनी कुशवा समाजाचे सगळे लोक आलेले होते. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, नंतर खासदार संघमित्रा मौर्य, असे अनेक खासदार, आमदार, मंत्री, वेगवेगळ्या थरातले लोक या परिषदेला उपस्थित होते. आणि यामध्ये त्यांनी खास मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेलं होतं, आमंत्रित होतो मी, त्यासाठी मी आलो होतो. आणि त्याच्यामध्ये जे आहे महत्त्वाच्या मागण्या ह्याच झाल्या की एक तर जाती जनगणना झाली पाहिजे जी आपण पहिल्यापासून मागतो आहोत. सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या गोष्टी सुरू आहेत त्यातून अनेक राज्य अडचणीत आलेले आहेत. एम्पिरिकल डाटा अभावी आरक्षण नाही म्हणून सांगितलं जात आहे. कसं बघताय सगळ्या याच्याकडे? काय की सांगणं मोठं कठीण झालं, कारण एवढे क्लिष्ट विषय झालेले आहेत की म्हणजे आम्ही तिथे त्या सभागृहात आहोत आमच्यासुद्धा लक्षात येत नाही की ते काय होणार आहे. काही इकडचे तिकडे गेले, यांनी त्यांना व्हीप दिला, त्यांनी यांना व्हीप दिला, वेगवेगळे जे आहेत स्पीकर जे आहेत त्यांनी काही निर्णय दिलेले आहेत. आता याचा एकूण कसा काय अर्थ लावणार सुप्रीम कोर्ट आणि काय होणार याच्याबद्दल म्हणजे आमच्या मनामध्ये सुद्धा म्हटलं तर गोंधळ संभ्रम निश्चितपणे झालेला आहे. पण आता हे सगळं जे आहे हे कोर्टामध्ये जे विधिज्ञ उभे राहतील आणि सुप्रीम कोर्ट याच्यावर काय निर्णय घेतील ते बघू. पक्षांतर बंदीचा जो कायदा आहे तो कुठे कमकुवत ठरतो असं वाटतं का तुम्हाला? त्याला मजबूत करण्याची गरज आहे असं वाटतं का? वर्तमानपत्रातून तर काही ठिकाणी आलं की या पक्षांतर बंदीचा कायदाच नको, पक्षांतरच नको असं सुद्धा आता काही लोकांनी मांडलं. कारण पूर्वी एक तृतीयांशने तुम्ही बाहेर जाऊ शकत होता, गट निर्माण करू शकत होता, पक्षांतर करू शकत होता, वेगळा राहू शकत होता. आता तुम्हाला पक्षांतर केल्यानंतर मर्ज व्हायला लागतं कुठल्या तरी तिथल्या पक्षामध्ये, जो पक्ष त्या विधानसभेत अस्तित्वात आहे आमदारांच्या स्वरूपामध्ये. आता इथे ते सांगतायत एकनाथराव शिंदे आमचे मुख्यमंत्री आहे 2021 दशवार्षिक ती अजून सुरू झाली नाही करोनामुळे, तर त्याच्यामध्ये
ह्या ओबीसीची सुद्धा जनगणना करावी. प्रत्येक नितीश कुमार मुख्यमंत्री यांनी सांगितलं की आम्ही राज्यातर्फे करू. पवार साहेबांनी मागणी केली की भारत सरकारने ही जनगणना करायला हवी. आणि मला असं वाटतं की राजनाथ सिंहसुद्धा 2-4 वर्षापूर्वी त्यांनीसुद्धा याच्यावर भाष्य केलेलं होतं की आगामी दशवार्षिक जनगणनेमध्ये आम्ही ओबीसीची जनगणना करू. तर आम्ही आजसुद्धा ही मागणी केली की मग याच्यामध्ये आता जर जनगणना होणारच आहे तर ओबीसीचीसुद्धा जनगणना याच्याबरोबरच तुम्ही करा. 2010 आम्ही तीच मागणी केली होती सुप्रीम कोर्टात आणि पार्लमेंटमध्ये समीर भुजबळ, गोपीनाथराव मुंडे वगैरे अनेकांनी ती सगळी मागणी केली होती, परंतु ती जनगणना हवी तशी झाली नाही. सेन्सस कमिशनच्या माध्यमातून ती झाली नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये त्रुटी वगैरे राहिलेल्या आहेत. तर आता जी जनगणना होते आहे त्याच्यामध्ये या ओबीसी जनगणनेचा समावेश करावा ही मागणीसुद्धा आम्ही केली. आज तुम्ही वकिलांशी पण चर्चा केली आहे सुनावणी संदर्भात, ओबीसीच्या सुनावणी संदर्भात आहे. आता ओबीसीची जी आहे केस आमची 12 तारखेला आहे, आम्ही त्याच्या संदर्भात चर्चा केली. आम्ही अगोदरच मुख्यमंत्र्यांच्या समोरच्या एका मीटिंगमध्ये हे दाखवून दिलं होतं आणि वर्तमानपत्रातसुद्धा आलं होतं. आता जी जनगणना होते आहे त्याच्यामध्ये या ओबीसी जनगणनेचा समावेश करावा ही मागणीसुद्धा आम्ही केली. आज तुम्ही वकिलांशी पण चर्चा केली आहे सुनावणी संदर्भात, ओबीसीच्या सुनावणी संदर्भात आहे. आता ओबीसीची जी आहे केस आमची 12 तारखेला आहे, आम्ही त्याच्या संदर्भात चर्चा केली. आम्ही अगोदरच मुख्यमंत्र्यांच्या समोरच्या एका मीटिंगमध्ये हे दाखवून दिलं होतं आणि वर्तमानपत्रातसुद्धा आलं होतं की काही ठिकाणी नुसती आडनावं घेतली आणि जात ठरवून टाकलं. म्हणजे कशी काय पाटील, पाटील म्हणजे सगळेच मराठा. पण पाटील वंजारी समाजामध्ये सुद्धा आहेत, आगरी कोळी समाजामध्ये सुद्धा आहेत, गायकवाड हे मराठा समाजात आहेत, परंतु दलित समाजामध्ये सुद्धा आहेत, माळी समाजामध्ये सुद्धा आहेत. तर अनेक ठिकाणी या गोष्टीसुद्धा झाल्या की केवळ आडनावावरून जे आहेत त्याची मोजणी जी आहेत मांडण्यात आली. सिन्नरमध्ये एका ठिकाणी एका 4 गावामध्ये 0 ओबीसी म्हणून सांगितलं गेलं, म्हणून आम्ही आमचे कार्यकर्ते पाठवले. एका गावामध्ये सरपंचच ओबीसी होता आणि 2 पंच ओबीसी होते आणि 60% ओबीसी तिथे त्या गावात. दुसऱ्या गावामध्ये सुद्धा असे 2 पंच जे आहेत ग्रामपंचायतीचे ते ओबीसी होते. तर ह्या अशा त्रुटीसुद्धा ज्या आहेत निर्माण झालेल्या होत्या. अर्थात त्यांनी अनेक ठिकाणी या गोष्टीसुद्धा झाल्या की केवळ आडनावावरून जे आहेत त्याची मोजणी जी आहेत मांडण्यात आली. सिन्नरमध्ये एका ठिकाणी एका 4 गावामध्ये 0 ओबीसी म्हणून सांगितलं गेलं, म्हणून आम्ही आमचे कार्यकर्ते पाठवले. एका गावामध्ये सरपंचच ओबीसी होता आणि 2 पंच ओबीसी होते आणि 60% ओबीसी तिथे त्या गावात. दुसऱ्या गावामध्ये सुद्धा असे 2 पंच जे आहेत ग्रामपंचायतीचे ते ओबीसी होते. तर ह्या अशा त्रुटीसुद्धा ज्या आहेत निर्माण झालेल्या होत्या. अर्थात त्यांनी ते त्याच्या मी काय नंतर शेवटचा अहवाल काय मी पाहिला नाही, त्याने तो दुरुस्त केला नाही केला, परंतु यातून आमचं अन्न एवढंच आहे की आमचं ओबीसीचं आरक्षण जे एकदमच बंद झालेलं आहे तो दरवाजा उघडला जावा आणि आमच्या सगळ्या पुढच्या ज्या निवडणुका ज्या आहेत त्या आम्हाला ओबीसीच्या आरक्षणासहित घेण्याची परवानगी सन्मान्य सुप्रीम कोर्टाने द्यावी. तशी परवानगी त्यांनी मध्य प्रदेश सरकारला सुद्धा दिलेली आहे. मध्य प्रदेशच्या रिपोर्टपेक्षा आपलाही रिपोर्ट अतिशय चांगला उजवा आहे तसं पाहायला गेलं तर, काही त्रुटी सोडल्यास. तर त्या धर्तीवर आम्हाला सुद्धा परवानगी मिळावी आणि ती परवानगी जर मिळाली तर पुढच्या ज्या आता या इलेक्शनच्या आता जाहीर झालेल्या किंवा पुढच्या त्याच्यामध्ये आरक्षण देता येईल स्वरूपामध्ये. आता इथे ते सांगतायत एकनाथराव शिंदे आमचे मुख्यमंत्री की आम्ही तर पक्ष बदललेच आहे, आम्ही शिवसेना, आम्हीच शिवसेना. आता हा जो जे आहे
त्याच्यामध्ये काय निर्णय सुप्रीम कोर्ट घेत आहे ते जरा बघावं लागेल. कारण त्यांनी सांगितलं की आम्ही बाहेरच पडलेलो नाही, त्यामुळे मर्ज होण्याचा काही संबंध नाही, आम्ही शिवसेनेत असो. आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा म्हटलेलं आहे जे येथील त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत. आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय की जे पुन्हा येथील त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत. हां तर ठीक आहे ना, त्यांचे की त्यांचा पक्ष आहे आणि त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे आणि त्यांनी तसं अपील करणं स्वाभाविकच आहे, तो ज्याने यायचं त्यांनी या. तुम्ही जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळेस मोठा दबाव होता तुम्हाला आणि तुमच्यासोबतच्या आमदारात, तशी परिस्थिती आता राहिली नाही शिवसेनेची? हे खरं आहे, त्यावेळेला एक तर बाळासाहेब होते, शिवसेनेमध्ये अशी फूट पडलेली नव्हती, ही पहिलीच फूट होती आणि त्यामुळे प्रचंड दबावाचं वातावरण राज्यामध्ये होतं आणि विशेष म्हणजे त्यावेळेला बीजेपीचं सरकारही नव्हतं. धन्यवाद. चर्चा आम्ही केली ते मला रिपोर्ट हा आहे, ओव्हरऑल चांगला रिपोर्ट आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणे जे आहे सकारात्मक असे निर्णय मिळण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे, राज्यात नगर परिषद निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे, तर आता ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका होणार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या भूमिका काय असणार आहे? एक म्हणजे असं आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आताचे त्यांनी सुद्धा सांगितलं की आरक्षणाशिवाय निवडणुका नाही आणि त्यांनी हेही सांगितलं की पाऊस असेल जास्त तर त्या ठिकाणी निवडणुका घेता येणार नाही. आणि आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच पाऊस पडतो आहे, काही ठिकाणी तर फारच पाऊस आहे. आता अशा परिस्थितीमध्ये निवडणुका घेणार की पावसाला तोंड देणार करणार काय? त्याच्यामुळे हा प्रश्न आहेच आणि आम्हीसुद्धा जे आहे हीच मागणी केलेली आहे की पावसात निवडणुका नको आणि आरक्षणाशिवाय निवडणुका नको. येणाऱ्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना एकसोबत लढवणार आहेत का? सर्वसाधारणपणे आता हे सगळं बसून निर्णय घेतील, परंतु एकूण चित्र असं दिसतं की शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे बऱ्याचशा ठिकाणी जे आहे एकत्र येऊन निवडणुका लढवते. उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेनेमध्ये अशी फूट पडलेली नव्हती, ही पहिलीच फूट होती आणि त्यामुळे प्रचंड दबावाचं वातावरण राज्यामध्ये होतं आणि विशेष म्हणजे त्यावेळेला बीजेपीचं सरकारही नव्हतं. धन्यवाद. हा शेवटचा प्रश्न, 9 दिवसामध्ये या सरकारने 9 निर्णय आतापर्यंत थांबवलेले आहेत, कसं बघतात सततचे? ठीक आहे, आम्ही अजितदादा पवार आमचे जे विरोधी पक्षनेते तेच त्यांनी सुद्धा म्हटलं आहे की आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटून सांगू की हे निर्णय जे आहे तसे लोकांच्या हितांचे आहे आणि हे थांबवू नयेत म्हणून आम्ही त्यांना विनंती करू. आणि मला असं वाटतं की ते ठीक आहे की त्यांनी थांबवले जरी असले तरी लोकहिताचे जे निर्णय जे आहेत त्याच्यावर ते सकारात्मक असा निर्णय एकनाथराव शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस निश्चितपणे घेतील.